ठाणे ते वाशी पनवेल या ट्रान्स हार्बर मार्गावरची एसी लोकल सेवा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतलाय. उद्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे, त्यामुळे आता ट्रान्स हार्बरवर एसी लोकल धावणार नाही. एसी लोकलच्या 16 फेऱ्यांच्या ऐवजी सामान्य लोकलच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. आयआरसीटीसीने रेल्वे प्रवाशांना एक खुशखबर दिली आहे. काही प्रवासात बदल करण्यात आले आहेत. आता आरक्षणाशिवाय प्रवास करता येणार आहे. 1 जानेवारीपासून ही विशेष सुविधा देण्यात आली आहे. सुरुवातीला उत्तर भारतामध्ये फक्त 20 ट्रेनमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातल्या प्रवाशांना सध्या तरी या सुविधेचा फारसा फायदा होणार नाही आहे. मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये 3 वर्षात पुन्हा एकदा मोठी वाढ दिसून येते. 2020च्या तुलनेमध्ये 2021मध्ये मलेरियाच्या रुग्णांमध्ये जवळपास 39% वाढ झाली आहे. तर 3 वर्षात मलेरियाची रुग्णसंख्या जवळपास 68% वाढली आहे. मुंबई, ठाणे, रायगड, गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर या 6 जिल्ह्यांमध्येच मलेरियाचा जास्त प्रादुर्भाव आढळतोय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारामध्ये रस्त्यांसाठी पुन्हा आमरण उपोषण करण्यात आलं आहे. तेल्हारा तालुक्यातील 4 भागांमध्ये रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. याआधीही रस्त्यांसाठी विशाल लांदोकर यांनी आमरण उपोषण केलं होतं, मात्र पालकमंत्री बच्चू कडूंनी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं. मात्र आश्वासनाचा विसर पडल्यामुळे नांदोकर पुन्हा उपोषणाला बसले आहेत. नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 महिने एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे त्यांना पगारच मिळालेला नाही आहे. या कर्मचाऱ्यांना आर्थिक चणचण भासते. जवळपास महामंडळाचे 2000 कर्मचारी बिनपगारी ठरले आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवणं कठीण झाल्यामुळे त्यांच्यावर उसनवारीची वेळ आली आहे. निफाड तालुक्यातील शिरवाडे वाकद परिसरामध्ये अवैध धंदे फोफावले आहेत. हे अवैध धंदे तातडीने बंद करावे अशी स्थानिक महिलांची मागणी होती. या पार्श्वभूमीवर विशेष ग्रामसभा घेऊन ग्रामसभेत अवैध धंदे बंद करण्याबाबत एकमुखी ठरावही करण्यात आला. मात्र प्रजासत्ताक दिनापर्यंत दारूबंदी न झाल्यास महिलांनी उपोषणाचा इशारा दिलाय. देशातल्या 6000 संस्थांच्या परदेशी देणग्या बंद केल्या आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन, IIT दिल्ली, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ आणि नेहरू स्मृती संग्रहालयाचा यामध्ये समावेश आहे. काही संस्थांनी परदेशी देणगी नियमन परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केलेले नसतील किंवा काही संस्थांचे अर्ज गृह मंत्रालयाने फेटाळले असू शकतील आणि त्यामुळे हे बंद झालं असू शकतं. केंद्र सरकारने नव्या वर्षामध्ये GST आकारणीमध्ये काही बदल केले. स्विगी, झोमॅटो सारख्या ऑनलाईन खाद्यपदार्थ विक्रेत्यांना 5% GST आकारण्यात येणार आहे. ही GST रक्कम सरकारच्या तिजोरीत जमा करणं अनिवार्य आहे. तसंच ओला, उबर सारख्या टॅक्सी सेवा पुरवठादारांनाही 5% GST बंधनकारक असणार आहे. राज्य सरकारने मुंबईकरांना नववर्षाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. मुंबईतल्या 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांवरचा मालमत्ता कर हा माफ करण्यात आला आहे. नगरविकास खात्याच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. ज्या ज्या राज्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत त्या त्या राज्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत फील्ड हॉस्पिटल उभारा, रॅपिड अँटीजेन टेस्ट वाढवा असे निर्देश केंद्राने दिले. तर होम आयसोलेट रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष टीम तयार करायला सांगण्यात आलं आहे. सोबतच प्राथमिक आरोग्य केंद्र सर्व दवाखान्यांना टेस्टिंगची परवानगी देण्याचेही आदेश देण्यात आले. कोरोना रुग्णसंख्या वाढत असली तरी तुर्तास लॉकडाऊन लागण्याची शक्यता नाही अशा शब्दात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला दिलासा दिला आहे. लॉकडाऊनचा विचार नाही, मात्र निर्बंध कडक करणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. कोरोना रुग्णसंख्या 15,000 पोहोचेल अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली. नियम पाळा अन्यथा कडक निर्बंध लावू असा इशारा देणारे महाविकास आघाडीचे नेते स्वतः मात्र नियम पाळत नाहीत असं दिसून आलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांच्या झुंडी जमवून पक्षप्रवेशाचा कार्यक्रम केला. औरंगाबादमधल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अक्षरशः गर्दी केली होती. या कार्यक्रमात स्वतः टोपेंनीही मास्क लावला नव्हता.
राज्याची चिंता वाढवणारी बातमी, राज्यात 9170 नव्या रुग्णांची निदान झालेला आहे तर दिवसभरामध्ये 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालाय. राज्यात दिवसभरामध्ये 6 ओमायक्रॉन रुग्ण आढळलेत. पुणे ग्रामीणमध्ये 3, पिंपरी चिंचवडमध्ये 2, तर पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये 1 रुग्ण आढळून आलाय. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 460 जाऊन पोहोचली आहे. मुंबईत काल दिवसभरात कोरोनाचे 6347 नवे रुग्ण आढळलेत. शुक्रवारच्या तुलनेत मुंबईत नवे 919 रुग्ण वाढले आहेत, तर 5712 रुग्णांमध्ये लक्षणं आढळलेली नाही आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात फक्त 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर तोंडावाटे घ्यायच्या औषधाला आता परवानगी मिळाली आहे. आठवड्याभरातच हे औषध बाजारपेठेमध्ये उपलब्ध होणार आहे. मॉलनुपिरावीर असं या औषधाचं नाव आहे. एमक्युअर फार्मास्युटिकल्स लिमिटेड हे औषध बाजारात आणत आहे. सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांना हे औषध देता येईल. हे औषध मिळवताना डॉक्टर किंवा रुग्णांना अडचणी येऊ नयेत यासाठी टोल फ्री क्रमांकही सुरू करण्यात येणार आहे. मुंबईत दररोज 70 लाख प्रवासी ये जा करतायत. बेस्ट बस आणि रेल्वेमध्ये लटकत हे प्रवासी प्रवास करतात, त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडालाय. या बेस्टमधून 23 ते 24 लाख प्रवासी प्रवास करतायत, तर लोकलच्या दोन्ही मार्गांवरून जवळपास 50 लाखांपेक्षा अधिक प्रवासी हे प्रवास करतायत. कोरोना नियम न पाळल्यास अशा गर्दीमुळे पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे. कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील पळसपे इथल्या डी मार्टवर कारवाई करण्यात आली आहे. पनवेल महसूलने ही कारवाई केली. पथकाला कोरोनाच्या नियमांचं पालन होत नसल्याचं आढळून आलं आणि त्यामुळे डी मार्ट सील करण्यात आलं. नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांनी मोटर वाहन कायद्याअंतर्गत 1375 चालकांवर कारवाई केली आहे. याशिवाय मद्यप्राशन करून गाडी चालवल्याप्रकरणी 18 जणांवर तर भरधाव वेगाने गाडी चालवल्याप्रकरणी 12 चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्यामुळे ही कारवाई केली जाते. कोरोनामुळे मावळ आणि आंबेगावात बैलगाडा शर्यती रद्द केल्या असताना सुद्धा खेड तालुक्यात बैलगाडा शर्यती रंगल्या होत्या. जवळपास 100 अधिक बैलगाडा मालकांनी या शर्यतीत सहभाग घेतला. खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा ठिकाणी बेकायदा शर्यती भरवण्यात आल्या. या शर्यतींकडे पुणे ग्रामीण पोलिसांनी अक्षरशः दुर्लक्ष केलंय. उत्तर प्रदेशात आणखी एका अत्तर व्यापाऱ्याकडे घबाड सापडलाय. पियुष जैन नंतर कनोजमध्ये मोहम्मद याकूब मलिकच्या घरातून माया जप्त करण्यात आली. IT कडून कनोज कानपूर नोएडा हाथरसपासून मुंबईपर्यंत धाडसत्र सुरू आहे. गेल्या काही तासांपासून नोटांची मशीनद्वारे मोजणी सुरूच आहे. 4 कोटींची कॅश आणि सोनं जप्त करण्यात आलंय. विराट आणि अनुष्का यांची लाडकी मुलगी वामिका लवकरच 1 वर्षांची होणार आहे. वामिकाचे बोबडे बोलही आता ऐकायला येणार आहेत. वामिकाने अनुष्काला मा अशी हाक मारली. हा व्हिडिओ अनुष्काने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलाय. माजलगाव शहरात भर बाजारामध्ये 2 मोकाट बैलांची झुंज झाली. या दोन्ही बैलांनी रस्त्यामध्ये अक्षरशः धुडगूस घातला होता, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता. काही वेळाने नागरिकांनी या बैलांना रस्त्यावरून हाकलून दिलं. छत्रपतींचा विचार म्हणजे